नमस्कार, मी किरण ठाकूर, ज्योतिषा, वास्तुतज्ञ आणि न्युमरोलॉजर. आजच्या व्हिडिओमध्ये अग्नितत्वाविषयी आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना, आपण 5 एलिमेंटनी जन्माला येतो, अग्नी, पृथ्वी, वायू, जल, आकाश. मग खूप जण असतात, राशीनुसार असताना जसं अग्नितत्वामधले काही जण असतात की त्यांच्यामध्ये तो कॉन्फिडन्स लेवल नसतो. अग्नी म्हटले की कसं असतं ना, एकदम डोळ्यासमोर भडकलेलं दिसतं, दिवा लावताना उजेड होतं ना, मग हाच उजेड खूप जणांच्या जीवनामध्ये कमी असतो. कारण जेव्हाही मी क्लायंट घेते, अपॉइंटमेंट घेते या कोणाकडे वास्तू करायला जाते, तर खूप जण म्हणतात की ताई ती हिंमत नाही आहे आमच्यामध्ये काम करायची, आम्ही कोणता डिसिजन नाही घेऊ शकत, लेडीज असू या जेंट्स या स्टुडंट म्हणावं कोणी पण, की आमच्यामध्ये तो अग्नी नाही आहे. आपण म्हणतो ना की एखाद्याला किती भडकतो हा लवकर, की किती लवकर डिसिजन घेतो, त्याचा अग्नितत्व खूप चांगला काम करत असतो त्याच्यात. तो कधी कधी वाईट पण असतो पण चांगला असतो. एक्झाम्पल, तुम्ही पद्मावती मूवी बघितली असेल तर ती आखरीला बघा, अग्नीमध्ये दफन होऊन जाते, तिच्यातला अग्नितत्व बाहेर येतो. कधी कधी अग्नितत्व एवढा चांगला असतो की माणूस खूप चांगले डिसिजन घेतो की आज करायचंच आहे आणि हे करणारच आहे. जर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल नाही, तुम्ही डिसिजन नाही घेत आहे आणि तुम्हाला फास्ट रिझल्ट नाही मिळत आहे, तर काय करायला पाहिजे? अशा वेळेस तुमचं अग्नितत्व बॅलेन्स करण्यासाठी तुम्हाला लगातार 3 महिने जवळचं कोणतंही मंदिर असो तिथे दिवा लावायला जायचं आहे. तुम्ही तुपाचा लावा या सरसोच्या तेलाचा, काहीच प्रश्न नाही. रोज संध्याकाळी तुम्ही दिवे लावायच्या वेळेवरती, है ना, दिवा दिवा दीपककार संध्याकाळच्या टाईमलाच लावला जातो ना, एक दिवा घरून न्यायचा या तर तेल घेऊन जायचं. कोणतंही महादेवाचं असो, जेंट्स असतील तर हनुमानजींच्या मंदिरात चांगला उपाय करू शकता. रोज दिवा लावायचा, 5 मिनिटं त्या अग्नीकडे बघायचं आणि आपली इच्छा सांगायची. जेव्हा तुम्ही लगातार 3 महिने हा उपाय करताना तुम्हाला तुमच्यामध्ये रिझल्ट दिसत असतात, तुमच्या चेहऱ्यावर ना एक वेगळी तेजी येते. समोरचा म्हणतो ना बघितल्याबरोबर की बापरे हा फटकड आहे, हा लवकर डिसिजन घेतो आणि हा बोलून मोकळा होतो. जर तुमच्यामध्ये कोणताही कॉन्फिडन्स लेवल नसेल तर तुम्ही हा उपाय करू शकता. आता काहींना शक्य नाही की नाही जाऊ शकत बाहेर, तर तुम्ही घरीसुद्धा करू शकता. पण महिन्यातून 1 वेळा होम यज्ञसुद्धा करा. आता महाराजांना बोलवायचं का, पंडितला? नाही, छोटंसं होमयज्ञ तुम्ही घरी पण करू शकता, होमचे पुढे मिळतात. तुम्ही रविवार दिवशी ते पण करत असेल तर अग्नितत्व तुमचा तुमच्यावर चांगला काम करेल. पण लक्षात घ्या, अग्नितत्व जेव्हा तुम्ही चांगला करता तर वाईट काय चांगलं काय हे सुद्धा तुम्हाला कळायला पाहिजे. या प्रकारे तुम्ही तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल वाढवा आणि जसजसं तुम्ही दिवा लावता तर तुम्हाला तुमच्यामध्ये रिझल्ट मिळत असतात. आपण दिवा कशासाठी लावत आहे? आपल्या जीवनामध्ये रिझल्ट मिळण्यासाठी, म्हणजे उजेड होतो ना दिव्यामुळे, मग त्याचप्रकारे आपल्या जीवनामध्ये सुद्धा उजेड होतो. हा व्हिडिओ बघा. तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी जेवढ्याही माहिती देते ना, तुम्ही करून बघा. मी नेहमी सांगत असते की करून बघा, केल्याशिवाय तुम्हाला रिझल्ट येणार नाही. अशाच प्रकारचे खूप चांगल्या काही माहिती मी आपल्या चॅनलवर शेअर करणार आहे आणि वाटत असेल आपल्या आजूबाजूच्यांना जो प्रॉब्लेम आहे त्यांनासुद्धा आपल्या चॅनलची लिंक द्या.